नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच काही दिवसांपासून सोशल मीडियाला किंवा न्यूजपेपरला बातमी येते की भविष्यातली होणारी शिक्षक भरती ही प्रोसेस कशी असेल, त्याला कारणही तसंच आहे. माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सरांनी नुकतंच पालकत्व घेतलेल्या जिल्ह्यामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना, स्थानिक डीएड धारकांना शिक्षण सेवक म्हणून कार्यरत करावं का याच्याबद्दलची मीटिंग घेतली. त्या मीटिंगनंतर साहजिक आहे सोशल मीडियावरती याची न्यूज पसरली आणि भावी शिक्षक जे ऑलरेडी शिक्षक म्हणून आता पात्र झालेत, रुजू होणार आहेत, काही ठिकाणी रुजू झालेले आहेत, काही ठिकाणी काही कारणास्तव रुजू झालेले नाही आहे किंवा ती प्रोसेस थांबलेली आहे. त्यांच्या मनात शंका येणं साहजिकच आहे. किंवा जे विद्यार्थी आता डीएड आणि बीएड करत आहेत, भविष्यामध्ये आम्हाला संधी मिळणार का, हाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. दुसरा मुद्दा आहे की त्यांनी म्हटलेलं अजून एक विधान आहे, माननीय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचंच वाक्य आहे की भविष्यामध्ये शिपाई भरतीप्रमाणेच शिक्षक भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस राबवली जाणार. परत प्रश्न समोर येतो की हे जर असं घडलं तर भविष्यामध्ये शिक्षक म्हणून आपण एका वेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो का, किंवा त्याच जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, किंवा मला जर जिल्हा बदली करायचा असेल तर माझी बदली होऊ शकते का, असे प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित होणं साहजिकच आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय दीपक केसरकर सरांनी काय म्हटलं आहे, त्याचा काय अर्थ निघू शकतो, थोडक्यात समजून घेऊया आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आता माननीय दीपक केसरकर सरांचं ट्विटर अकाउंट आहे, त्यावर त्यांनी टाकलेले हे फोटो आहे. या फोटोत त्यांनी सांगितलंय, याचं कॅप्शन मी वाचतो की सिंधुदुर्ग जिल्हा, आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डीएड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना, म्हणजेच त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्यांचं डीएड झालं आहे अशा उमेदवारांना, म्हणजे डीएडचा डिप्लोमा झालाय त्या विद्यार्थ्यांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, यामध्ये बैठकीमध्ये माननीय आयुक्त मांढरे सर पण इथे आपल्याला दिसत आहे, यांच्या बरोबर ही मीटिंग झालेली आहे, किंवा त्या झेडपीचे सगळे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी होते. मग या विधानात आता माननीय शिक्षण मंत्री आहे, साहजिक शिक्षण मंत्री विधान करत असतील तर पूर्ण विचार करूनच विधान करत असतील. त्यांनी जर सिंधुदुर्गचा विचार केलाय तर फक्त सिंधुदुर्गसाठीच राहणार आहे का, नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी सुद्धा हे लागू होऊ शकतं. सो स्थानिक डीएड धारकांना ही शिक्षण सेवक म्हणून त्याला मान्यता द्यावी का, किंवा त्याच उमेदवारांना संधी द्यावी का, असाही प्रश्न समोर येतो. बघा यातनं काय काय पुढे येत आहे की फक्त स्थानिक उमेदवारांनाच त्या जिल्ह्यामध्ये शिक्षण सेवक मधून घ्यावं का, स्थानिक उमेदवारांमधूनच त्यांची निवड करावी का, स्थानिक उमेदवारच या जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकतात का, बाहेरच्या जिल्ह्यात उमेदवार इतर जिल्ह्यात फॉर्म भरू शकतात का, हे सगळं चर्चा आहे. ही सगळी मीटिंग झाली आहे आणि सोशल मीडियावरती सगळे जे भावी शिक्षक आहेत ते सुद्धा चर्चा करत आहे. सो यातनं ऍक्च्युअली ही मीटिंग झाली आहे, यातनं ऍक्च्युअली काय घडणार आहे, भविष्यात काय होऊ शकतं, या संदर्भात असा शासनाचा GR म्हणा किंवा शासनाचं असं परिपत्रक त्या डिपार्टमेंटचं मात्र आलेलं नाहीये. त्यांनी स्वतःहून त्यांच्या ट्विटरला हे टाकलेलं आहे, याचा अर्थ याचा विचार ते करत असतील, किंवा जसं आपण शासन निर्णय बघतो त्यात प्रस्तावना असते की शासन विचाराधीन आहे. सो याच्यावरती काय विचाराधीन आहे, म्हणजेच स्थानिक मुलांना संधी द्यावी का, द्यावी कारण भविष्यामध्ये शिक्षक बदलीचा जो घोळ होतो किंवा शिक्षक बदली संदर्भात वेळोवेळी शिक्षकांना बदली करता येत नाही, त्याच ठिकाणी थांबता येत नाही, किंवा बदली जर केली तर त्या शाळेवरती लक्षही ठेवता येत नाही, किंवा एकाच शाळेवरती एकाच शिक्षकाचं लक्ष राहत नाही असंही म्हटलं जातं. याचं नक्की भविष्यात काय होईल आपण बघूया, पण तूर्तास तरी भविष्यातली जी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे ती बदलणार का, याबद्दल थोडा प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिकच आहे. पुढच्या मुद्द्याकडे मी घेऊन जातो, लोकमतनी न्यूज आणली आहे, 24 जुलैला ही आलेली न्यूज आहे. पोलिसांप्रमाणेच शिक्षकांची भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार. मात्र एका दिवशी होणार तर यात परत प्रश्न उपस्थित होतो की एका वेळेस एक विद्यार्थी एकदाच फॉर्म भरू शकतो का, एकाच जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का, अनेक जिल्ह्यात फॉर्म भरता येतील का, त्याचं सिलेक्शन प्रोसेस काय असेल, त्या जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा लागेल का, पूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्यांचा कट ऑफ वेगळा लागणार का, हे पण प्रश्न निर्माण होतात. सो भविष्यातली शिक्षक भरतीची प्रोसेस कशी असू शकते याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहे, पण या विधानात
माननीय दीपक केसरकर सरांनी केलं विधान, भविष्यात कदाचित ही एक्झामची प्रोसेस पण बदलू शकते, याच्यावरती शासन विचार करू शकतं आणि हे भविष्यात बदलीचा हा प्रस्ताव कदाचित येऊ शकतो, या शक्यतेवरतीच आपण इथे बोलतोय. सो यात काय सांगितलं त्यांनी, पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. आपल्याच जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यात अजून मुद्दा त्यांनी सांगितला आहे की गृह जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून जिल्हा आणि या शिक्षक भरती केली जाईल असे ते म्हणाले. म्हणजे तुम्हाला जो जिल्हा पाहिजे आहे किंवा स्थानिक तुम्ही ज्या जिल्ह्यातनं बिलॉंग करतात त्या जिल्ह्यासाठी आहे, पण काही उमेदवार असं होऊ शकतं माझा जन्म जरी बुलढाण्यामध्ये माझे डॉक्युमेंट बुलढाण्याचे पण मला पुण्यामध्ये शिक्षक म्हणून जॉब करता येईल का, मला नाशिकमध्ये जॉब करता येईल का, असाही काही जणांचा प्रश्न असू शकतो. पण मॅक्सिमम मागणी ही आहे की मला ग्रह त्याच जिल्ह्यामध्ये द्यावे अशी मागणी बरेच विद्यार्थी करतात. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून अनेकदा घोळ होतो, या शिक्षकांची सातत्याने बदली होत असल्याने एकाच शाळेवर त्यांचं लक्ष केंद्रित करता येत नाही, हा पण मुद्दा महत्वाचा आहे. या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल म्हणजे भविष्यात, हा पण एक मुद्दा आहे. शिक्षकांच्या बदलीबाबत बदली ही जिल्हा सोडून होणारच नाही असं पण होऊ शकतं, किंवा त्याच जिल्ह्यामध्ये त्याच संस्थेमध्ये बदली होईल पण जिल्हा सोडता येणार नाही, असे पण बरेचसे मुद्दे पुढे येऊ शकतात. पुढे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील खाजगी शाळांना त्या गावाची नगरपंचायत झाल्यानंतर मिळवण्यात अडचणी येतात, या अडचणी आता दूर केल्या जातील, त्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असंही ते म्हटलं जात आहे. म्हणजेच ह्या सगळ्या निर्णयांना जर शासन निर्णयामध्ये रूपांतरित करायचं असेल तर साहजिक आहे भविष्यामध्ये ही भरती प्रक्रिया कशी असेल याबद्दल सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. सो नक्कीच याबद्दल अजून काय पुढे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला काय वाटतंय, एक विद्यार्थी म्हणून, भावी शिक्षक म्हणून, किंवा विद्यार्थ्यांचे पालक तुम्ही असाल, किंवा रिटायर झाले काही शिक्षक पण हा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये कळवा. याची अपडेट नक्कीच मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील. याबद्दल आपण नक्कीच शिक्षण शिक्षण विभागाचं मी स्वागत करतो. जर चांगले निर्णय सगळ्या उमेदवारांसाठी होत असतील तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी याचं स्वागत केलंच पाहिजे. पण तुम्हाला एक शिक्षक म्हणून, भावी शिक्षक म्हणून काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये माझ्यापर्यंत कळवा. आमची टीम याच्यावरती काम करत आहे. भविष्यात जी टीईटी आणि टेट ही एक्झाम होणार त्या संदर्भात इग्नाइट अकॅडमीने ह्या बॅचेस लॉन्च केल्या आहेत. द्रोणा नावाची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आता काही दिवसात अजून एक नवीन बॅच पण लॉन्च होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश नवीन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी नक्कीच आपल्या खाली दिलेल्या ह्या नंबरवरती कॉल करा, 88825117. तुम्हाला बुक्स जर हवी असेल टीईटी धारक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तर बुक्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. या संदर्भात सुद्धा आपण ह्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.